हॅलो, नमस्कार. मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आजचा आपला एक नवीन व्हिडिओ आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत किचन टिप्स शेअर करणार आहे. तर सगळ्यात पहिली जी टिप आहे ती आहे वांग्यांविषयी. जेव्हा आपल्याला वांग्याचं भरीत बनवायचं असेल, गडबड असेल, घाई असेल, तर किंवा एरवीसुद्धा वांगी पटकन भाजत नाही आणि आतूनसुद्धा भाजली जावी, कधी कधी वांगी आतूनसुद्धा कच्ची राहतात म्हणजे लवकर भाजली जात नाही, त्यासाठी एक सोपी पद्धत आहे. वांगे मी इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहे, भरिताचे वांगे आहेत आणि त्याला बाहेरून थोडंसं तेल लावून मी घेत आहे. तुम्ही इथे बघत असाल तर संपूर्ण वांग्याला चारही बाजूने तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर डायरेक्टली गॅसवर अशा पद्धतीने वांगं ठेवून द्यायचं आहे. तर खूप चांगल्या पद्धतीने वांगं भाजलं जातं, अगदी पटकन पण भाजतं आणि ज्यावेळेस वांगं भाजतं भरिताच्या वेळेस वरचं जे साल आपण काढून टाकतो ना, तर तेल लावल्यामुळे त्याचं साल फार लवकर निघल्या जातं आणि ज्यावेळेस आपण वांगं भाजत असतो गॅसवर तर अधनमधनं थोडंसं त्याची साईड फिरवत राहायची आहे, म्हणजे वांगं जे आहे ते चारही बाजूंनी एकसारखं भाजलं जाईल. तर एक बाजू माझी भाजलेली आणि त्यानंतर मी चेंज केलेलं, तुम्ही इथे बघू शकता संपूर्ण वांगं अगदी छान पद्धतीने भाजलेलं आहे आणि त्याची सालंसुद्धा खूप पटकन निघतात. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही वांगं भाजलं तर त्याची टेस्टसुद्धा खूप छान लागते, भरिताची चव खूप छान येते. तर ही होती आपली पहिली टिप, आय होप तुम्हाला आवडली असेल. यानंतर नेक्स्ट दुसरी जी टिप आहे ती म्हणजे बऱ्याचदा आपण स्वयंपाकामध्ये मातीचे भांडे वापरत असतो आणि मातीचे भांडे क्लीन करणं ची पद्धत जी आहे ती बऱ्याच जणांना माहिती नसेल. एक अगदी योग्य पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मातीच्या भांड्यांमधलं जेवण सध्या सगळ्यांनाच खूप जास्त आवडतं, पण ती क्लीन कशी करायची? तर मातीची जी भांडी आहे ती कधीही साबण आणि घासणीने, म्हणजे जो भांड्यांचा साबण आहे त्याने क्लीन करायची नाही आहे आणि घासणीसुद्धा जी साबणाची घासणी असते तीसुद्धा यूज करायची नाही आहे. तुम्ही एक नवीन सेपरेट घासणी ठेवू शकता आहे मातीची भांडी घासण्यासाठी, पण साबणवाली घासणी घ्यायची नाही आहे. इथे मी मीठ घेतलेलं आहे आणि साबण आणि घासणीशिवायसुद्धा ही भांडी आपण स्वच्छ करू शकतो, तर तेच मी तुम्हाला इथे दाखवत आहे. इथे मीठ घेतलेलं आहे आणि मीठ ऑलरेडी असं थोडंसं खरबरीत असतं त्यामुळे घासणीची गरज पडत नाही. मिठाने ही भांडी घासून घ्यायची आहे, यामुळे याचा जो तेलकट वास आहे, तेलकटपणा आहे, सगळा निघून जातो आणि भांडीसुद्धा चांगली स्वच्छ होतात. तर सगळ्यात आधी इथे मी झाकण घेतलेलं आहे, मिठाने व्यवस्थित घासून घेतलेलं आहे आणि इथे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. दुसरं काहीही करायचं नाही आहे. तुम्हाला जर हाताने असं स्क्रब करायचं नसेल तर तुम्ही एक नवीन घासणीसुद्धा घेऊ शकता, मीठ त्या घासणीवर घ्यायचं आणि तुम्ही त्यानेसुद्धा क्लीन करू शकता. आता हे जे तेलकट भांडं आहे तर हेसुद्धा तुम्हाला इथे संपूर्णपणे स्वच्छ झालेलं दिसेल. थोडंसं हिसळून घ्यायचं आहे, आधी जे त्यातलं जे आपण जे अन्न शिजवलेलं आहे ते थोडंसं हिसळून घ्यायचं आहे, मसाला वगैरे. आणि यानंतर मीठ घेणार आहे मी यामध्ये, तुम्ही इथे बघत असाल तर थोडंसं भांडं ओलं करून घ्यायचं आहे. खूप कोरड्या भांड्यावर मिठाने चोळलं जात नाही त्यामुळे इथे संपूर्ण भांडं मी थोडंसं हिसळून ओलं करून घेते, जेणेकरून घासण्यासाठी सोपं जाईल. आणि हीच योग्य पद्धत आहे मातीची भांडी घासण्याची. जर साबणाने वगैरे आपण मातीची भांडी घासली ना तर त्याचा जेवण बनवल्यानंतर स्मेल येतो साबणचा आणि ते त्यामध्ये जिरतं कुठेतरी साबणाचं पाणी मातीच्या भांड्यामध्ये. सो त्यामुळे मिठानेच ही भांडी स्वच्छ करायची आहे. तुम्ही इथे बघू शकता एकदम चांगल्या पद्धतीने स्क्रब होतं आणि खाली तेलकटपणा वगैरे जो काही असेल ना तर तो सगळा निघून जातो. अगदी छान पद्धतीने संपूर्ण बाजूने आपल्याला मिठाने ही भांडी घासून घ्यायची आहे. तुम्ही अगदी तवा किंवा मातीची बॉटल असेल, माठ असेल, मातीची जी कुठली भांडी आहेत ना तर सगळी तुम्ही अशाच पद्धतीने घासू शकताय आणि यामुळे भांडं जे आहे ते लॉंग, म्हणजे त्याची लाईफ पण वाढते आणि ते खराब पण नाही होत, त्याचा कुठला वाससुद्धा येत नाही. तर इथे स्वच्छ धुवून झालेलं आहे आणि आता तुम्हाला दाखवते, अगदी क्लीन निघालेलं आहे. इथे पालथं करून ठेवलेलं जरा वेळ म्हणजे सुकेल.
तर तुम्ही इथे बघू शकता अगदी क्लीन निघालेला आहे। हे जे तुम्ही खाली बघता है ना, तर हे भांडं मी खूप वेळेस यूज केले त्यामुळे ती माती भाजल्या गेली आहे गॅसवर, तर तो चिकटपणा किंवा तेलकटपणा असं अजिबात नाही आहे आणि याचं झाकणसुद्धा अगदी क्लीन झालेलं आहे, तुम्ही इथे बघू शकताय। तर अशी होती आपली दुसऱ्या नंबरची टिप, आय होप तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा। यानंतर आपण पुढच्या टिपकडे वळूया। पुढची जी टिप आहे ती आहे गॅस ओटा क्लीन करण्याविषयी किंवा गॅस क्लीन करण्याविषयी। तर बरेचदा काचेचं टॉप असलेला गॅस बऱ्याच जणींकडे असतो आणि ते काही दिवसांनी कालांतराने तडकतो, तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे गॅस जर गरम असेल आणि तो गरम याच्यात आपण पुसला तर बऱ्याचदा ही काच तडकते, किंवा बऱ्याचदा गॅस स्वयंपाक झाल्यानंतर काच गरम झालेली असते आणि त्यावर आपण पाणी ओतलं तर तेव्हासुद्धा काच तडकते। तर स्वयंपाक झाल्यावर 5-10 मिनिट वेट करायचं आहे, पूर्ण जे काच आहे किंवा गॅस जो आहे तो थंड होऊन द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही जे काही रेग्युलर पुसत असाल किंवा घासत असाल ते करायचं आहे। तर गरम याच्यामध्ये कधीही गॅस वर पाणी टाकायचं नाही आहे किंवा गॅस ओल्या कपड्याने पुसायचा नाही आहे, त्यामुळे काच तडकते। आणि माझं तुम्ही इथे बघत असाल तर गेल्या 6 ते 7 वर्षांपासून मी हीच गॅस शेगडी वापरत आहे, ती अजूनसुद्धा तशीच आहे। तर आय होप तुम्हाला या टिप्स आवडल्या असतील।